अखेर पेट्रोल पंप चालकांपुढे सरकार झुकलेलं आहे आणि नो हेल्मेट नो पेट्रोल निर्णय मागे घेण्यात आलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी तशी घोषणा विधिमंडळामध्ये केलेली आहे. हेल्मेट शिवाय दुचाकीस्वारांना पेट्रोल देणार नाही अशी घोषणा दिवाकर रावतेंनी विधिमंडळामध्ये केल्यावर राज्यामध्ये खळबळ उडाली होती आणि या निर्णयावर पेट्रोल पंपांच्या नाराजीनंतर व्यक्त करून 5 ऑगस्टपर्यंत सरकारनं पुनर्विचार न केल्यास पेट्रोल विक्री बंद करण्याचा इशारा दिला होता आणि शिवाय हेल्मेट नसलेल्यांवर कारवाई करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार ही जबाबदारी पेट्रोल पंप चालकांवर टाकत असल्याचा आरोप राज्यातल्या पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेनं केला होता. दरम्यान आता नो हेल्मेट नो पेट्रोलचा निर्णय जरी मागे घेतला असला तरी हेल्मेटशिवाय पेट्रोल देताना त्या गाडीचा नंबर नोंद करून तो RTO कडे दिला जाईल असं दिवाकर रावतेंनी स्पष्ट केलंय. मोटर वाहन कायद्यानुसार दुचाकी वाहन चालकाने व त्यासोबत बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने राज्यामध्ये दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट परिधान केले नसल्यास पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा न करण्याबाबतचा नो हेल्मेट नो फ्युएल निर्णय घेण्यात आला आहे. सदर धोरणाबाबत दिनांक 28/7/16 विधानसभेमध्ये चर्चा झाली. त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत चर्चा करून मार्ग काढावा असे सूचित केले. त्यानुसार संबंधितांशी चर्चा करून पेट्रोल पंप चालकाने हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वारास पेट्रोल दिल्यानंतर अशा वाहनांचे क्रमांक संबंधित प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास पाठवावेत. सदर माहिती देण्याची वारंवारिता व पद्धत संबंधित प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे ठरवून देतील असा निर्णय घेण्यात आलेला आहे.